सुस्वागतम। इयत्ता तिसरी, विषय मराठी, पान नंबर 20, आम्ही कविता करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 20 वर काही अपूर्ण कविता दिलेल्या आहेत, म्हणजेच त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। पण त्या कशा करायच्या, म्हणजेच कविता कशी करावी, तर त्यासाठी एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला इयत्ता दुसरीची कविता ऐकवते। एवढा सा ससा त्याचे एवढे मोठे कान, एवढा मोठा हत्ती त्याचे शेपूट मात्र लहान। एक डोळा बंद करून बगळा बसतो टपून, पाठीवरचं ओझं कसं कासव ठेवतं जपून। पंख असून शहामृग उडत नाही कसे, कुणी दिली मोरालाही रंगीत पिसे। छान वाटली ना कविता? पण ही छान आणि तालासुरात कशामुळे वाटली? तर तुम्ही शेवटी असलेले लाल रंगाचे शब्द पाहिले असतील, जसे कान, लहान, टपून, जपून, कसे, पिसे। तर ह्या शब्दांचे उच्चार सारखे येत आहेत। यालाच यमक जुळणारे शब्द म्हणजेच इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड्स असे म्हणतात। म्हणजेच कविता करताना शेवटी येणारे शब्दांचे उच्चार समान आले पाहिजेत, म्हणजेच ही कविता आपल्याला ऐकायला छान वाटते आणि त्याला ताल लय मिळतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 20 वर या चार कविता दिलेल्या आहेत। तर या चार कवितांपैकी दोन कविता मी तुम्हाला माझ्या कल्पनेने पूर्ण करून दाखवणार आहेत आणि राहिलेल्या दोन कविता तुम्ही तुमच्या कल्पनेने तयार करून मला दाखवायच्या आहेत। त्यापैकी एक पहिली कविता आहे, त्या कवितेचं नाव आहे एक गाव। यामध्ये चार ओळी दिलेल्या आहेत आणि बाकीच्या ओळी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत। म्हणजेच त्या ही कविता मी माझ्या कल्पनेने पूर्ण करणार आहे। तुम्ही तुमच्या कल्पनेने ही कविता पूर्ण करू शकता। एक गाव। एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कंस। तर आपल्याला शेवटच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत, तर त्या मी माझ्या कल्पनेने अशा पूर्ण केलेत। माणसाने काढले दाणे, फेकले ते रस्त्यावर, चिमण्यांनी पाहिले दाणे, तुटून पडल्या त्याच्यावर। तर बघा मग, रस्त्यावर आणि त्याच्यावर हे दोन शब्द कसे आलेत, यमक जुळणारे, म्हणजे याचे उच्चार समान आलेले आहेत। कविता दुसरी आहे शाळा। यामध्ये एक ओळ दिलेली आहे, दुसरी ओळ आपल्याला पूर्ण करायची आहे। बघा, एक होती शाळा, फळा होता काळा, एकदा गंमत झाली, शाळा बागेत आली। तर ही कविता मी माझ्या कल्पनेने पूर्ण केलेली आहे। बघा, एक होती शाळा, शाळेला मुलांचा लळा, फळा होता काळा, खडूचा सारखा त्यावर चाळा। एकदा गंमत झाली, शाळा नाचू लागली, शाळा बागेत आली, मुले फुलपाखरे झाली। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर शेवटी येणारे बघा, लळा, काळा, चाळा, झाली, आली, हे शब्द कसे आहेत, यमक जुळणारे शब्द आहेत। तर मग मी माझ्या कल्पनेने या कविता पूर्ण केलेल्या आहेत। तर राहिलेल्या दोन कविता तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत। धन्यवाद।